खासदारांचं निलंबन होतं ते या लोकशाहीच्यासाठी निश्चित एखाद्याचा खून करण्यासारखं असं मला वाटतं. नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील यांना कधीच लोकशाही मान्य नव्हती, आजही नाही आणि उदयही नसतात, ही चर्चा दाबण्याकरता अशा प्रकारचा हा प्रयत्न हा भाजपकडून केला जातो तो लोकशाहीसाठी मारक आहे. मुळातच ज्या पक्षाला लोकशाही किंवा स्वतंत्र भारतच मान्य नव्हता तो पक्ष मागची 10 वर्ष या राज्याच्या आणि या देशाच्या राजकारणामध्ये सत्तेमध्ये सहभागी आहे किंवा सत्तेमध्ये आहे. तो पक्ष एकूणच संविधान आणि एकूणच कायदा कसा खिशात घेऊन फिरतो याचं वाईट आणि चुकीचं उदाहरण म्हणजे कालपासून ज्या प्रकारे राज्यसभा असेल किंवा लोकसभेमध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांचं निलंबन होतं ते या लोकशाहीच्यासाठी निश्चित एखाद्याचा खून करण्यासारखं असं मला वाटतं. कारण की ज्या पद्धतीने जवळजवळ आता 100 आकडा पार होतो आहे खासदारांच्या निलंबनाचा तो या लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे. आपल्याला कल्पना आहे येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये ये हा देश लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे. हे तसं खऱ्या अर्थाने शेवटचं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये विरोधकांचा आवाजच दाबला जावा किंवा विरोधकांनी या महाराष्ट्राचे किंवा देशातल्या वेगवेगळ्या राज्यांचे प्रश्नच मांडू नयेत अशा प्रकारचा कट आखला जातोय. नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील यांना कधीच लोकशाही मान्य नव्हती, आजही नाही आणि उदयही नसतात, हा एकूणच हुकमशाहीचा प्रकार आहे असं मला या ठिकाणी निश्चित वाटतं. संसदेचं जे संरक्षण याच्यावरती त्यांनी प्रश्न उठवला होता आणि त्यामुळे अशी कारवाई करण्यात आली. मुळात जो झालेला प्रकार आहे तो दुर्दैवीचा आहे किंवा चुकीचाच आहे, त्याचं कोणी समर्थन करणार नाही. पण या बेरोजगार तरुणांनी मागच्या 10 वर्षाची बेरोजगारी वाढली, चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी मिळत नाही, या गोष्टीकडे लक्ष वेधण्याकरता अशा प्रकारचा प्रयत्न केला, त्या प्रयत्नाला आम्ही बिलकुल पाठिंबा देत नाही. पण हा या प्रकारची चर्चाच देशाच्या लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये होणे म्हणजे सुरक्षेच्या विषयी सुद्धा होणे आणि त्याचबरोबर या मुलांनी ज्या कारणासाठी नाही का हे आंदोलन केलं किंवा अशा प्रकारचा चुकीचा वाईट प्रयत्न केला त्याची पण चर्चा होणे, ही चर्चा दाबण्याकरता अशा प्रकारचा हा प्रयत्न हा भाजपकडून केला जातो तो लोकशाहीसाठी मारक आहे. पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेने आता तरी सावध होण्याची गरज आहे. हा भाजपचा खरा चेहरा आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या देशाला एकूणच लोकशाही नका संपून हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न करतात. त्या सगळ्या प्रयत्नाला आपण फसणार का, त्या प्रयत्नाला आपण बळी पडणार का, हा विचार आता प्रत्येक भारतीय नागरिकांनी करण्याची गरज आहे.